सांगली शासनाने नेमलेले ऑडिटर आणि खासगी डॉक्टरांनी संगनमताने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट केल्याचा आरोप भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय. कुणाच्या अशा तक्रारी असतील तर त्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त पैसे 15 दिवसात परत दिले नाहीत तर उपोषणाचा इशारा संजयकाका पाटलांनी दिलाय. सरकार ग्रुप आणि श्रीमती तारादेवी फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईतल्या वरळी गावात लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. सागर दर्शन सोसायटी परिसरातल्या रहिवाशांसाठी 1 दिवसीय विनामूल्य लसीकरण शिबिर भरवण्यात आलं. यात सुमारे 750 जणांना विनामूल्य लस देण्यात आली. इम्फोडोस या डिजिटल जनजागृती अभियानाचा शुभारंभ मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे श्री राधा फाउंडेशन यांनी याचं आयोजन केलं होतं. टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक, अभिनेत्री स्पृहा जोशी, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. विविध मान्यवर या निमित्तानं आपले विचार त्यांनी मांडले. एम्पिरिकल डेटा काढणं ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे, यात केंद्राचा संबंध नाही असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला सुनावलं. शिबिरात आम्ही राजकीय विचार बाजूला ठेवून आलो आहोत असं त्या ओबीसी चिंतन शिबिरात म्हणाल्या. वंचितांच्या बाजूनं पंतप्रधानांनी उभं राहावं, वेळ पडली तर पंतप्रधानांनाही भेटू असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 2 दिवसांच्या ओबीसी चिंतन मंथन शिबिराचा आज समारोप झाला. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. केंद्र सरकारनं ओबीसींबाबतचा इम्पिरियल डेटा राज्य सरकारला द्यावा आणि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असे 10 ठराव ओबीसी शिबिरात आज मंजूर करण्यात आले. दरम्यान इम्पिरियल डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकार उद्याच सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल करणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला. सत्ता दिली तर 3 महिन्यात ओबीसी आरक्षण देईल, नाही तर राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य फडणवीसांनी शनिवारी केलं होतं. त्यावर काही जण संविधानापेक्षा स्वतःला मोठे समजतात असा टोला नाना पटोलेंनी लगावला. सत्तेत आल्यानंतर ओबीसीचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, आम्ही प्रश्न सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही, जनतेनं तुम्हाला नाकारलंय असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी शिबिरात मोदींना साद घालण्यात आली. मोदीजी सुन लो ओबीसी के मन की बात, हमारी जनगणना जाहीर करो असं फलकही झळकवण्यात आले. ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद निवडणूक ही कटकारस्थान करून लादण्यात आल्याची टीका मंत्री सुनील केदार यांनी केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे